नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. प्रॉब्लेम्स आयुष्यात कुणाच्या नसतात, सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात, छोटे मोठे. प्रत्येक जण प्रॉब्लेम फेस करत असतो, प्रत्येकाला संकटाला सामोरं जायचं असतं आणि प्रत्येकजण संकटाला सामोरं जातही असतो. परंतु संकटाला सामोरं जात असताना आपण ते कशाप्रकारे त्यांना सामोरं जातो ह्याच्यावर फार अवलंबून असतं. काही जण संकटं आली, कितीही संकटं आली तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू देत नाहीत, चेहऱ्यावर काहीही दाखवत नाहीत, परंतु आतून त्यांचं मन नाराज असतं, निराश असतं आणि तरीसुद्धा ते संकटांना सामना करत तोंड देत पुढं जात असतात. आपण आपल्या आयुष्यामध्ये येणारी जी संकटं असतात, ही संकटं त्यांच्याकडे संकटं म्हणून न बघता एक चॅलेंज म्हणून जर बघितलं, तर ही संकटं आपण सहजपणे दूर करू शकतो. आणि म्हणूनच या संकटांना तोंड देणं ह्यासाठी आपल्याला खूप काही गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या करणं गरजेच्या सुद्धा आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे संकट म्हणून तुम्ही बघू नका, एक चॅलेंज म्हणून त्यांना ॲक्सेप्ट करा. आणि चॅलेंज म्हणून तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही नेमकं काय एक चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि तुमच्यामध्ये काय ताकद आहे, तुमच्यामध्ये काय कणखरपणा आहे तुमच्या लक्षात येईल, तुमच्या मनाचा स्ट्रॉंगनेस किती आहे हे ह्याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की प्रॉब्लेम्स जे असतात किंवा संकटं जी असतात, ही संकटं आपल्याला कणखर बनवतात, आयुष्यात बरंच काही शिकवून जातात. आणि म्हणून या संकटांना सामना करण्यामध्येच आपलं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य आपण पारखून घेऊ शकतो. म्हणजे आपण आपल्यामध्ये संकटांना सामना करण्याची किंवा तोंड देण्याची किती आपल्यामध्ये शक्ती आहे आणि किती लेवलपर्यंत आपली झेप आहे हे आपल्याला कळतं. आणि म्हणूनच ह्या संकटांना सामना देण्याची, तोंड देण्याची गरज आहे आणि खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. तुमच्या आयुष्यात जर संकटं आली नाहीतच तर काय होणार? संकटं येत नाहीत असं तर होतच नाही, पण तुमच्या आयुष्यात संकटं आली नाही तर तुम्ही आळशी बनाल, तुम्हाला काहीही करण्याची इच्छा राहणार नाही आणि तुम्ही जे आहेत तसे दिवस पुढे ढकलत राहणार. आलेल्या संकटांचा तुम्ही जर विचारच केला नाही, नुसतेच बसून राहिलात, तर तुम्हाला त्याच्यातनं काहीही निष्फल, संपूर्ण निष्फल होईल ते आणि तुम्हाला कुठलंही फलप्राप्ती होणार नाही. आणि म्हणून जे काही संकट तुमच्यासमोर उभं असतं किंवा कुठलेही प्रॉब्लेम असतात, ते प्रॉब्लेम आपण ज्या पद्धतीने फेस करतो त्यावरती खूप अवलंबून असतं. आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यामध्ये संकटं येणं हे खूप गरजेचं असतं. छोटी मोठी संकटंही असतात, परंतु तुम्ही त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने विचार करता आणि बघता, कोणत्या दृष्टीने विचारपूर्वक त्याचं निरीक्षण करता हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने बघता हे ह्यासाठी महत्त्वाचं असतं की तुमची दृष्टी म्हणजे सकारात्मक आहे की नकारात्मक. तुम्ही जर त्याच्याकडे सकारात्मक पाहिलं तर ती संकटं तुम्हाला सहजपणे सहज तारून येता येतात. पण तुम्ही त्याच्याकडे जर का नकारात्मक बघितलं की आता कसं होणार, मी ह्या संकटांना कसं पार करू, असा जर तुम्ही विचार केला तर ती संकटं तुम्ही कधीच पार करू शकणार नाही. उलट पक्षी तुम्ही त्याच्यामध्ये खचून जाणार आणि एकदा तुम्ही त्याच्यात खचलात की मग तुम्हाला कोणीही उभं करू शकणार नाही. म्हणून संकटं येणारच, येत राहणारच, अशी परिस्थिती अनेकांवरती येते, पण अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावर मात करून पुढं कसं जायचं हे मात्र आपण आपलं ठरवायचं असतं. म्हणूनच मी म्हटलं की तुमची तुमचा विचार कसा आहे, तुमची दृष्टी कशी आहे ह्याच्यावरती ते खूप अवलंबून असतं. सकारात्मक असाल तर सहज सोप्या पद्धतीने तुम्ही त्याला तोंड देऊ शकाल आणि नकारात्मक असाल तर तुम्ही खचून जाल. एक लक्षात ठेवायचं की संकटं ही आपल्याला एकतर तारतात किंवा मारतात, मग त्याच्यात आपण काय करायचं, आपण तारलं गेलं पाहिजे की त्याच्यात आपण मारलं गेलं पाहिजे हे आपण ठरवायचं. म्हणजे तुम्हाला एकतर ते वरती नेतात किंवा खाली खेचतात, तर यावेळेला आपण काय करायला पाहिजे, आपण त्या संकटांवर मात करून वरती जाण्यासाठी काय करायला हवं, आपण हाच विचार करायला हवा की ह्याला आपण तोंड द्यायचं आणि निर्भीडपणे सामोरं जायचं, निर्भयपणे सामोरं जायचं आणि ह्याला उडवून लावायचं, ह्याचा धज्जा उडवायचा. असं जर आपण ठरवलं तर त्या संकटांचा धज्जा आपण अगदी सहज उडवू शकतो. आपण आपलेच प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत असं समजत वावरत असतो, त्यामुळे आपल्याला दुसऱ्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे कधीच कळत नाही. पण जर तुम्ही दुसऱ्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की तुमचे प्रॉब्लेम्स काहीच नाही आहेत, खूप छोटे आणि खूप सहज सोपे आहेत जे तुम्ही सहजपणे पार करू शकता. लोकांना किती मोठे मोठे प्रॉब्लेम असतात, लोकांना हात नसतात, पाय नसतात आणि अशा पद्धतीने ती लोकं जगत असतात. ते त्यांना जेवतासुद्धा येत नाही, पण तरीसुद्धा मी अनेकदा फेसबुकवरती ह्या गोष्टी बघितल्या आहेत की पायाने चित्रकला काढतात, पायाने पेंटिंग करतात, पायाने रांगोळी काढतात. असे अनेक मी लोक
त्यांच्या संकटांना तोंड, म्हणजे हे जे तोंड देतात ते त्यांच्या संकटांना, त्यावेळेला त्यांचा विचार काय असतो, त्यांची दृष्टी काय असते, तर सकारात्मक असते. तुम्ही मला सांगा, आपल्या हाताने सुद्धा आपण गोष्टी धड करू शकत नाही, तर पायाने तुम्ही कसं करू शकता? कारण ह्याच्यासाठी तुमची विचारशक्ती आणि तुमची ताकद किती कणखर आहे हेच ह्या गोष्टी दाखवतं. आणि म्हणून अशा लोकांची मला खूप म्हणजे वाहवा करावीशी वाटते, स्तुती करावीशी वाटते, की ही लोकं खचून जात नाहीत, आपले हात गेलेत म्हणून खचून जात नाहीत. बॉम्बस्फोटामध्ये अनेक जणांचे पाय गेले, हात गेले, खूप जणांच्या घटना अशा घडल्या की ते अक्षरशः त्या बॉम्बस्फोटात स्वतःचा हात दुसऱ्या हाताने उचलून ते घरी निघून गेले, अशी सुद्धा लोक आहेत. मग आता अशा लोकांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपली संकटं काय आहेत, काहीच नाही आहेत, खूप छोटी संकटं आहेत. आपण छोट्या छोट्या संकटांमुळे खूप खचून जातो. घरामध्ये आपल्याला कोणी त्रास दिला तर आपण खचून जातो, नवऱ्याने आपल्याला त्रास दिला तर आपण खचून जातो. अशामुळे आपण काय होतं तर आपला कणखरपणा आपण ओळखू शकत नाही. आणि म्हणूनच हे प्रॉब्लेम्स जे आहेत हे अगदी छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत. आणि आपल्याला पुढं जायचं असेल तर काही ना काही स्ट्रगल तर करावंच लागतं, झगडावं तर लागतंच. आणि झगडायचं म्हणलं तर ह्या लोकांना किंवा ह्या प्रॉब्लेम्सना झगडायचं म्हणलं तर ह्यांना झगडूनच पुढं जावं लागेल. आणि आपल्याला ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या प्रॉब्लेम्सना आपण कधीही ह्यांना खचून न जाता ह्यांच्यावर मात करण्याची जी एक शक्ती आहे ती आपण निर्माण केली पाहिजे. कारण की ह्या शक्तीमुळेच तुम्हाला पुढं जाऊन काहीतरी दुसरा मार्ग दिसतो. म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्याकडे संकटच मुळी यासाठी येतात की तुम्हाला ती नवीन दिशा दाखवतात, नवा मार्ग दाखवतात. आणि म्हणून ही संकटं तुमच्या आयुष्यात येत असतात. संकट आयुष्यात येतात त्याचं कारणच हे असतं की तुमच्या मनाची खंबीरता, तुमच्या मनाचा निर्भेडपणा, तुमच्या मनाचा कणखरपणा, तुमच्यातला स्ट्रॉंगनेस हा काय आहे, किती आहे, ह्याची टेस्ट घेण्यासाठी, हे शोधण्यासाठीच ही संकटं तुमच्याजवळ येत असतात. आणि म्हणूनच ह्या संकटांना तुम्ही कसे सामोरे जाता, आपण जितक्या शांतपणे ह्या संकटांना सामोरे जाऊ, जितकं मन शांत ठेवू, तितक्या पद्धतीने आपण त्याला चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने त्याला सहज पलटवून लावू शकतो, परतवून पाठवू शकतो. आणि म्हणून संकटं आल्यानंतर त्यासाठी आपण न घाबरता निर्भयपणे, निर्भीडपणे आणि शांतपणे त्याला सामोरं जाणं आणि त्याच्यातनं मार्ग काढणं हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही शांत राहिला, तुमचं मन शांत राहिलं, तरच तुम्ही त्याच्यातनं मार्ग काढू शकता. परंतु तुमच्या मनाची चलबिचल झाली किंवा तुमच्या मनाचा संताप झाला, रागराग झाला, चिडचिड झाली की काय माझ्यावरती सगळी संकटं का येतात, ईश्वराने मलाच का सगळी संकटं दिली, असं जर आपण म्हटलं तर त्याच्यातनं आपण मार्ग तर काढू शकणारच नाही, उलट पक्षी खचून मात्र जाऊ. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे ह्याचा विचार आपण करायला पाहिजे आणि त्या संकटांना परतवून कसं लावायचं ह्या निर्णय आपण घेतला पाहिजे. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, सहज आहे आणि या आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप छान प्रकारे येणाऱ्या प्रॉब्लेम्सना, येणाऱ्या संकटांना आपण सहजपणे कसं तोंड देऊ शकतो हे आपण बघायचं आहे. आपणच आपल्या आयुष्याचे कलाकार असतो, आपणच आयुष्याचे शिल्पकार असतो. आपलं आयुष्य घडवणं हे आपल्याच हातामध्ये असतं आणि म्हणूनच आपल्या आयुष्याचे शिल्पकार कोण आहे तर आपण आहोत. आणि म्हणून येणाऱ्या संकटांना आपण एक नवी दिशा देणारा, मार्ग देणारा असं जर म्हणून पाहिलं तर ती संकटं आपल्याला कधी संकटं वाटणार नाही. संकटं ही हे खूप सोपं आहे की अशा पद्धतीने आपण संकटांना परतवून लावलं पाहिजे. पण प्रत्यक्षात ज्याच्यावर संकट येतं ती व्यक्ती जर खंबीरपणे उभी राहिली नाही तर मात्र त्या संकटांना ती तोंड देऊ शकत नाही, पार खचून जाईल. आणि म्हणूनच संकटांना तुम्हाला जर परतवून लावायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलावी लागेल, बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. सकारात्मक दृष्टीने बघा, आपण ह्याच्यातनं पुढं जायचं आहे आणि आपल्याला काहीतरी नक्की चांगलं मिळणार आहे आणि ह्या संकटामुळे आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे असा जर विचार आपण ठेवला तर आपण नक्की ह्याच्यावरती मात करून पुढं जाऊ शकतो. आणि म्हणूनच मी इथं 4-5 गोष्टी इथे ह्याच्यासाठी सांगितल्या की संकट आली म्हणून घाबरू न जाता. पहिली गोष्ट म्हणजे निर्भयपणे उभं राहा, दुसरी गोष्ट म्हणजे शांतपणे त्याला सामोरं जा, तिसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यातनं नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळणार आहे म्हणून तुम्ही या दृष्टीने त्याच्याकडे बघा, आणि चौथी गोष्ट म्हणजे ह्या संकटात तुम्ही किती खंबीरपणे उभं राहता किंवा तुमचा मनाचा कणखरपणा किती आहे ह्याची ही एक पावतीच असते आणि ती आपल्याला मिळत असते. पाचवी गोष्ट म्हणजे ही की ह्या संकटांमध्ये तुम्हाला आपल्या माणसांची सुद्धा ओळख होते बरं का, आपली माणसं कोण, परकी माणसं कोण हे फार पटकन कळतं. म्हणून बघा किती प्रकारे संकटात तुम्हाला काय काय शिकवलेलं आहे. आता ह्या 5-6 गोष्टी तुम्हाला या संकटाने शिकवल्या, त्यामुळे या संकटांकडे तुम्ही एक सकारात्मक दृष्टीने बघा आणि त्या दृष्टीनेच पुढे तुमचं पाऊल उचला आणि मग तुम्हाला
तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद मिळेल. परंतु हे करण्यासाठी तुमचं मन मात्र कणखरावं, शांत हवं आणि निर्भय हवं. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.